सर्वसामान्य जनतेच्या पैशातून राजकीय पुढाऱ्यांना खाजगी पोलिस सुरक्षा पुरवण्याची गरजच काय त्यांच्या संरक्षणाचा खर्च त्यांच्या राजकीय पक्षानेच करावा या शब्दांमध्ये हायकोर्टाने राज्य सरकारची कानुखडणी केली आहे त्याचबरोबर एखाद्या पोलिसाला कायम खाजगी सुरक्षेची ड्युटी दिली तर त्याच्यातील इतर गुणांना वावच मिळणार नाही त्यामुळे सध्याच्या घडीला खाजगी सुरक्षेसाठी पुरवण्यात आलेल्या एक हजार पोलिसांना दर सहा महिन्यांनी त्यांच्या लोकल पोलीस स्टेशनमध्ये पुन्हा रुजू करून घेत त्या जागी दुसऱ्या पोलिसांची तिथे नियुक्ती करावी असे निर्देशही हायकोर्टानं दिले आहेत